पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्वर पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविला आहे. मुंबई परिसरातील 8 मुली आणि 1 मुलगा पनवेल माथेरान रस्त्यावरील आदई गावाजवळ असलेल्या धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आनंद लुटण्यासाठी गेले असताना तेथून खाली उतरताना या विद्यार्थ्यांना मार्ग निसटता असल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतलं होतं. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या तरुणाईंचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि खांदेश्वर पोलिसांना याबाबत माहिती दिली. तातडीने त्यांची पथके सदर ठिकाणी येऊन त्यांनी 9 जणांना डोंगरावरून सुखरूप खाली उतरविले. साक्षी चेतन दर्जी, युक्ती धर्मेंद्र पटेल, हेमंत केतन शर्मा, लय प्रशांत गोपर अशी चौघांची नावे आहेत. याच दरम्यान कोन इंडिया बुल्स येथील काही तरुण तरुणी डोंगर परिसरात गेले होते, त्यांना देखील खाली आणण्यात आले. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश ओंबासे यांच्यासह अग्निशमन दलाचे प्रशांत कुंडलिक दरेकर, अग्निशमन प्रणेता वैभव खंडागळे, अग्निशमन प्रणेता नवनाथ आंधळे, यंत्रचालक संतोष पड्याळ, अग्निशामक भूषण पाटील, योगेश शिंदे, दिग्विजय धुमाळ उपस्थित होते. दरम्यान वर्षा सहलीसाठी येताना तरुणांनी त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून यावे, तसेच या संदर्भातील माहिती आपल्या कुटुंबियांना तसेच महाविद्यालयाला द्यावी असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले.